एक महत्त्वाची बातमी. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती बोरघाटामध्ये वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे. सलगच्या सुट्ट्यांमुळे जनता मोठ्या प्रमाणावर बाहेर पडल्यानं ही वाहतूक कोंडी झाल्याचं कळत आहे. बोरघाटामध्ये 3 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. आशिष घरत आपल्याला अधिक माहिती देत आहेत. आशिष, सध्याचं काय चित्र आहे बोरघाटातल्या वाहतुकीचं आणि ही वाहतूक नियंत्रित करण्यासाठी काही उपाययोजना केल्या जाणार आहेत का? प्रज्ञा, गेल्या तासाभरापासून मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती मोठ्या प्रमाणात वाहनांची कोंडी आहे. मुख्यत्वे जो मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरचा जो बोरघाट आहे, या ठिकाणी जे पुण्याकडे जाणारी जी गर्दी आहे, त्या ठिकाणी वाहनांची गर्दी जास्त मोठ्या प्रमाणात झालेली आहे. आणि या सगळ्या परिसरात जवळजवळ अमृतांजन पुलापासून पाठीमागे जवळजवळ 3 किलोमीटर पर्यंत या वाहनांच्या रांगा या ठिकाणी लागल्या. तसंच जे खालापूर टोल नाका आहे, त्या ठिकाणी सुद्धा जवळजवळ 1.5 किलोमीटर वाहनांच्या रांगा या पुण्याकडे जाणाऱ्या दिशेवर लागलेल्या त्या ठिकाणी दिसत आहेत. आणि एकूण आत्ताची परिस्थिती जर पाहिली तर दोन्ही लेननी म्हणजे पुण्याकडे जाण्यासाठी जी वाहनांची गर्दी झाली आहे ती कमी करण्यासाठी मुंबईकडे येणाऱ्या मार्गावरून सुद्धा आता वाहनांची वाहतूक सुरू करण्यात आलेली आहे. आशिष, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.